सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज मंडारा जिले के भिलीवाड़ा गांव के पास कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले की गाड़ी को ट्रक ने टक्कर मार दी जिससे नाना भाऊ पटोले बाल बाल बच गए जिससे कोई साजिश तो नहीं ऐसा सवाल खड़ा हो रहा है। इसके चलते महाराष्ट्र कांग्रेस के ओबीसी विभाग के पदाधिकारियों ने भंडारा के पुलिस अधीक्षक को पटोले जी के संरक्षण हेतु ज्ञापन सौंपा। 9 एप्रिल रात्री 11:30 सुमारास आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब हे नागपूरकडून चाकोलीकडे जात असताना त्यांचा जो अपघात झाला तो अपघाताचा प्रकार आम्हाला घातपात आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्याविषयीची माहिती आम्ही एक निवेदन माननीय अधीक्षक पोलीस भंडारा यांना आम्ही दिलेलं आहे। त्याविषयीची विस्तृत माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष आदरणीय भानुदास माडीसाहेब आपल्याला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांचं 9 तारखेला गाडीला त्यांचा अपघात झाला। हा अपघात नैसर्गिक आहे का घातपात आहे याच्याबद्दल पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे आणि आमच्या दृष्टीनं महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बांधवांचं असं म्हणणं आहे की हा निश्चितपणानं घातपात आहे आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशी करून त्या संबंधित लोकांना आता अटक केलेली आहे पण नुसती अटक करून चालणार नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं नाना पटोले हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा नावलौकिक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर हा घातपाताचा हल्ला होणं हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारनं विशेषतः राज्याच्या गृह खात्यानं त्यांना ताबडतोब विशेष पोलीस सुरक्षा पुरवावी आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी अन्यथा जर काय त्यांचं बरं वाईट झालं तर या महाराष्ट्राचं पोलीस खातं त्याला जबाबदार असेल हे आत्ता आम्ही SP साहेबांना निवेदन देऊन त्यांच्याकडे दिलेलं आहे तेव्हा ताबडतोब त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी। सगळ्यात महत्त्वाचं नानाभाऊंना पोलीस संरक्षण ताबडतोब या क्षणापासून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे नाहीतर पुढे भविष्यकाळामध्ये सुद्धा काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ते जर झालं तर त्याला दुर्दैव आमचं आहे काँग्रेस पक्षाचं आहे आणि त्याला जबाबदार पोलीस खाता असेल असं या निमित्तानं मला आपल्या समोर म्हणणं मांडायचं। आज आमचे सगळे ओबीसीचे महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्ही SP साहेबांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितले ताबडतोब पोलीस संरक्षण द्या आणि याची घातपाताची सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा आणि निश्चितपणे हा घातपात आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे।